काँग्रेस आमदारांना बैठकीसाठी व्हीप जारी करण्यात आला आहे, त्यामुळे आता काँग्रेस आमदार कोण उपस्थित राहणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अगदी थोड्याच वेळात विधानभवनमध्ये काँग्रेसच्या बैठकीला सुरुवात होणार आहे. कालच्या बैठकीमध्ये दांडी मारलेले आमदार आज या बैठकीला उपस्थित राहणार का असाही प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झालेला आहे. आजच्या बैठकीला सर्व आमदार हजर राहणार आहेत का? राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही अत्यंत महत्वाची बैठक आज काँग्रेसच्या वतीनं विधानभवनामध्ये बोलवण्यात आलेली आहे. आम्ही सगळ्यांना काल रात्री बोलवलं होतं. काही लोक रात्री आलेले आहेत, काही सकाळी आलेले आहेत आणि जवळजवळ 35 वर आमदार आज उपस्थित राहतील. काही लोकांच्या अडचणी आहेत, त्यांनी लेखी पत्राद्वारे CLP लीडर्सना कळवलेलं आहे की ते येऊ शकणार नाहीत. परंतु काँग्रेस अबाधित आहे आणि निश्चितपणे सगळे आमदार, म्हणजे ज्यांनी येतो म्हणून सांगितले, ते सगळे आमदार आज उपस्थित राहतील याची आम्हाला खात्री आहे. तर हे नेते आता जमायला सुरुवात झालेली आहे. काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते सध्या विधानभवनामध्ये पोहोचलेले आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतील, बाळासाहेब थोरात, त्यासोबतच अन्य काही नेते सुद्धा या बैठकीसाठी आता पोहोचलेले आहेत. आणि या बैठकीसाठी काँग्रेस आमदारांना आता व्हीप जारी करण्यात आलेला आहे. अगदी थोड्याच वेळात विधानभवनामध्ये काँग्रेसच्या या बैठकीला सुरुवात होईल. भाई जगताप आपल्याला दिसत आहेत. कालच्या बैठकीमध्ये दांडी मारलेले आमदार आजच्या या बैठकीला उपस्थित राहतात का ते सुद्धा पाहावं लागेल. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही अत्यंत महत्वाची बैठक सध्या काँग्रेसनं बोलावलेली आहे. मनश्री पाठक आपल्या प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील. मनश्री, आजची ही बैठक काँग्रेससाठी किती महत्वाची आहे? बैठक काँग्रेसची अत्यंत महत्वाची यासाठी आहे कारण काँग्रेसची शक्ती नेमकी किती, ताकद नेमकी किती ही आजच्या बैठकीवर ठरणार आहे. एकीकडे काँग्रेसला लागलेली गळती, दुसरीकडे राज्यसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याचा अत्यंत महत्वाचा दिवस, अशा पार्श्वभूमीवरती ही बैठक होते. त्याच्यामुळे आज काँग्रेसचे सर्व आमदार, 100% आमदार या काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित राहतात का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. अशोक चव्हाण यांचे जे समर्थक आहेत ते म्हणजे मोहन राव हंबर्डे, माधवराव जवळगावकर आणि अंतापूरकर, हे या बैठकीला उपस्थित राहतात का याकडे सर्वांचं लक्ष आहे. यासोबतच काही आमदार हे अनुपस्थित राहण्याची देखील शक्यता वर्तवली जाते. काही विशिष्ट कारणांमुळे, काही पर्सनल कारणांमुळे ते अनुपस्थित राहतील असं त्यांनी आधीच पक्षाला कळवलं आहे असं सूत्रांची माहिती आहे. यामध्ये सुलभा खोडके असतील, यासोबत अमित देशमुख असतील आणि विश्वजित कदम यांसारखे जे आमदार आहेत हे अनुपस्थित राहतात का याकडे सुद्धा लक्ष आहे कारण हे आमदार काही वेगळ्या कार्यक्रमात गुंतलेले असण्याची शक्यता आहे अशी शक्यता वर्तवली जाते. सूत्रांकडून तशी माहिती मिळते. मात्र तरीसुद्धा जास्तीत जास्त आमदार म्हणजे 100% आमदार या काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित राहावेत अशी अपेक्षा अर्थातच सगळ्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची आहे. आपण बघितलं तर विधानभवनाबाहेर सतत काँग्रेस आमदारांची येणं जाणं हे आता सुरू आहे आणि काही वेळातच काँग्रेस आमदारांची बैठकसुद्धा सुरू होईल. त्यामुळे अनुपस्थित राहणारे आमदार नेमके कोण, ते नेमक्या कोणत्या कारणामुळे अनुपस्थित राहत आहेत, सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशोक चव्हाण यांचे समर्थक आमदार आज या बैठकीला येतात का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मनश्री, अपडेट तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीबद्दल. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.